डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज आपल्या उद्यमध्ये राष्ट्रीय सहशिवशाहीर सुरेश जाधव व त्यांचा संच या ठिकाणी शाहिरी पोवाडे आपल्या समोर सादर करणार आहोत. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांची वंदना या गणातून आम्ही आपल्या समोर सादर करतोय. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात गणाने करतात, पण आमचं गण म्हणजेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करणारं गण आम्ही आपल्या समोर सादर करतोय. हे भीमराया रामजीतनया दावी मती मज नव तब गुण गाया शक्ति
Yeah.
ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर जन्माला आले नसते तर माझा बहुजन समाज आज काय अवस्था असती. 30 वर्षापूर्वीची अवस्था पहा आणि आताची अवस्था पहा. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलंय की झोपू नका, जागे राहा, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि आज माझा समाज आज कुठल्या कुठं जाऊन पोहोचलेला आहे आणि बाबासाहेबांचा इतिहास आपल्याला पोहण्याच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून या ठिकाणी ही शाहिरी संच आपल्या समोर मांडत आहे. आणि शाहीर म्हणत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की म्हणत आहे आपण सर्वांनी जय म्हणायचं आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय असो. हा काय भीमसैनिकांचा आवाज आहे. हा कोरेगाव माहिती असा आवाज असतो तर कसं समजा असत. फक्त चारण्याचं काम झालंय, 15 रुपये वाजायला पाहिजे, त्या पिशवीय मजा नाही. पुन्हा एकदा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवणी. आणखीन आठवणी बाकी, चला एक लावा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाराने. आणखीन चाराने, चला एक. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अन्नव राष्ट्राचा नवक्रांतीचा. Thank you.
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते याचं कारण काय? त्यांनी तुमच्या आमच्यासाठी काय केलं? तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं तर या भारतातील काय अवस्था असते आपण विचार करा. त्यांची कृपा आहे. आज आपण सुट्टा फुटत आलोय, ही कुणाची कृपा? तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. म्हणून ही जयंती सादर करण्यासाठी आपण तर आहोतच, पण ती चांदाची चालणी सुद्धा या ठिकाणी यावी आणि ही जयंती सादर करावी. एवढं मोठं नाव, एवढं मोठं कार्य माझ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. म्हणून अरे पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली. अरे पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली. आणि चांदाची चांदणी, अरे चांदाची चांदणी येऊन खाली बरा भीमाला खाली. चांदाची चांदणी येऊन खाली बरा भीमाला खाली. अरे फोटो पाशी बसून कोणी
केंद्रीय शिक्षक शिक्षक बुद्ध धर्म बुद्ध धर्माचार्य मच्छिंद्रनाथ बलाटे सर यांच्यातर्फे या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं धर्मदान आलेलं आहे. मी त्यांचा आभार मानतो. जरा टाय वाजवा त्यांच्या नावावर. एखादी मरीमा अंगात आली काय आणि हेच अंगात जे येत होत तेच काढण्याचं काम केलं बाबासाहेबांनी. बरोबर आहे. बरोबर आहे. जे अंगामध्ये येत होत ते आणि आपले देवय किती होते? 33 कोटी. 33 कोटीच नाही, 81 कोटी 10 लक्ष 10. एवढे? हा बोलता गौरव बाबा. अंगाखाली देव देव, खाली देव देव, वडाखाली देव वडाखाली देव, वढ्याला देव वढ्याला देव, बघ ना कुठं असं गेलो. हा कुठं काही जत्रा वगैरे असले काही असलो हा तिथं बाबा असला. हा बरं, हे सांगायचं काय बरं? मला सांगा. सांगायचं एवढंच आहे हा, जे आपल्यातली अंधश्रद्धा आहे की ज्या अंधश्रद्धे ही अंधश्रद्धा निघाली पाहिजे. हे कशामुळे? शिक्षणामुळं. शिक्षणामुळं. बरं की बाबा, हे सांगायचे बाबा रे. हा शिका, संघटित संघटित व्हा, संघर्ष करा बाबासाहेबांची एवढी शिका. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. आणि गाडगे बाबांनी, तुकडोजी बाबांनी हे अंगातनं काढण्याचं काम केलं. आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा हे. बरोबर आहे. महात्मा ज्योतिबा फुलेने आपल्या पत्नीला साहित्याला जर घडवलं नसतं, शिकवलं नसतं, तर माझ्या माता भगिनी यांच्या अंगातलं भूत गेलं असतं का? नाही. बरोबर आहे. बरोबर. सांगतो उदाहरण. हा, एका गावाला यात्रेचा कार्यक्रम होता. यात्रेचा कार्यक्रम येतात, यात्रेचा कार्यक्रम. आता त्याच्यामध्ये यात्रा आणि जत्रा हे दोन प्रकार आहेत. बर. यात्रा म्हणजे यात्रा. हा. आणि जत्रा म्हणजे? जत्रा म्हणजे जत्रा तर खाऱ्याची गोड्याची असते. अच्छा, ती यात्रा. आता त्या यात्रेमध्ये आल्यानंतर एका बाईच्या तोंडाला सुटलं पाणी, ते सगळं म्हणजे ते काटकूट बघून. त्या बाईने एका माणसाला विचारलं, आजोबा एवढं मोठं शिजाई लागले पुण्यासाठी शिस्त? पुण्यासाठी. त्या माणसाने सांगितलं, बाई ज्याच्या अंगात बाबा येतो त्याला प्रसाद म्हणून खायला मिळत असत. अच्छा, प्रसाद म्हणून खायला मिळत असत. बाईने विचार केला, ज्याच्या अंगात बाबा येतो त्याला प्रसाद म्हणून खायला मिळत असतं. मग अंगात त्याला का डिग्री घ्यावं लागते? काहीच करावं लागत. बाई आली असतो बाईने पदर घोसला, केस हिसकटले, चालू केलं. बाईच्या कमरेने एक पिशवी होती. पिशवी बरं, लांबलंच पिशवी, लांबलंच पिशवी. आत्याच्या पिशव्या राहिल्या नाही. बरोबर आहे ताई. आता राहिलेच काय नाही, हे आजी वगैरे बसले त्यांच्या कमरेला असलं का पाहिजे आहे का? दाखवत आहे का पिशवी? आता तो जो काळ आहे, या काळामध्ये चार आणि आठ आहे बस. याच्या पलीकडे आम्हाला काहीच पाहायला भेटत नाही. बरोबर. आता त्या जत्रेला जायचं म्हणून ते माझ्या मावशीने काय केलेलं? काय केलं? मग 100-150 रुपयाचा कुर्ता त्या पिशवीमध्ये. पिशवीमध्ये. आता ते अंगात आलं ना, ते फक्त फोडं खायची होती. बरोबर आहे. ती वजाने पिशवी लागली असं नाचायला. ती नाचही लागली, पण ती कंबरची पिशवी लागली. काय व्हायला? ती कंबरची पिशवी लागली नाही ताईला. हा खाली खाली बाईचं लक्ष गेलं खाली. खायला जर बघितलं तर 3 फोडं मिळणार. 3 फोडं मिळणार. ती हक्काचे 150 रुपये. बरोबर आहे. या गर्दीचा जर पटले तर दोन मारत घरी जावं लागेल. घरी जावं लागेल. लोक पाहायला लागले. लोक म्हणतील म्हणतील बाई स्वान करते. पहिला मोठा प्रश्न पडला समोर नवरा होता. हा पहिल्या नवऱ्याला फुलवायला चालू केलं. जसं तिच्या नवरीने म्हटलं, माझ्या बायकोच्या अंगात बाबा आला. बाबा म्हणजे देव बाबा मंदिर असला. आता बाबा लई झालेत ना. बरोबर. बरोबर. त्या बाबाच्याच नादाला सगळे लागायला लागले. आम्ही लागत नाही. बाबा एकच झालेला आपला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबा जे सगळे काय सांगताय सगळं सगळं. एवढा मोठा कोरोना आला, त्या बाबांनी सगळं हे निवडायला पाहिजे होतं. बरोबर आहे. पण विज्ञान विज्ञान शिक्षण शिक्षण हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. त्याला वाटलं माझ्या बायकोच्या अंगात आले. काय त्यांना काय ठेवलं बाजूला बाजूला.
एक शिकलेलं पोरग तिथं होत बरोबर का त्यानं पाहिलं मगाच्यानं पाहतो पाई अशी शिकत बाईच्या अंगात आलेलं नाही आलेलं नाही बाईच्या कंबरची पिशवी लागली निष्ठाईला निष्ठाईला ती नवऱ्याला पुरवती काढून घे काढून घे पण या बांबटेच्या बोडक्यात काय उतर नाही ना हा या बाईची गंमत घेल म्हणून याने काय केलं काय केलं बघ पिशवी गेली पिशवी गेली पिशवी गेली बाई भराली आणि इतर संत सांगतात जगदगुरू तुकाराम महाराजांच्या सारखे गाडगे बाबांच्या सारखे काय म्हणतात तुकाराजी बाबांच्या सारखे भीड लागल सगळ्यांना देव चुंदी भरल्याला भीड लागल सगळ्यांना देव चुंदी भरल्याला भीड लागल सगळ्यांना देव चुंदी भरल्याला ईश्वर मला सांगायचं आहे हा की एक बाई सांगते की सोन्याचं बंधन बरोबर आहे ते सांगते आपण ना माझं म्हणणं असं आहे की आपण 33 कोटी देवांना पूजण्यापेक्षा हे जे आपले राष्ट्रपुरुष आहे यांना जर विचार यांचे जर विचार डोक्यात घेतले तर आपलं कुणी काही वाकडं करू शकत काहीच करू शकत नाही बरोबर आहे माझं म्हणणं असं आहे या महाराष्ट्रातील या भारतातील 3 महामाता पहिली माता म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ बरोबर आहे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊनी छत्रपती शिवाजी राजांना आणि बाबासाहेब जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर पत्र घ्यायला लागले हा तर सुरुवातीला जय शिवराय लिहायचे शाहू महाराजांना ज्या ज्या वेळी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्र लिहिलं त्या पत्रावरती नेहमी जय शिवराय लिहायचे नंतरच पत्राला सुरुवात बरोबर आहे पण छत्रपती शिवरायांना घडवायचं काम केलं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मास्तर बरोबर आहे बरं हे विचार आपण इथं का मांडायचे का मांड याचं कारण काय तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु मानायचे ते म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुल्यांना संत कबीरांना महात्मा ज्योतिबा फुले गुरु मानायचे छत्रपती शिवाजीराजांना आणि छत्रपती शिवाजीराजे गुरु मानायचे ते म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांना आणि जगद्गुरु तुकाराम महाराज गुरु मानायचे ते म्हणजे तथागत गौतम बुद्धांना ही साखळी म्हणून हा विचार आपल्याला या ठिकाणी मांडायचा आहे म्हणून ह्या 3 महामाता की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब त्यांनी छत्रपती शिवाजीराजांना ठेवलं बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजीराजे आणि राजा आणि छत्रपती शिवरायांची समाधी कुठं आहे ही रायगड होती नव्हतं ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली बरोबर आहे आणि कुळवाडी भूषण पोवाडा लिहिला लक्षात घ्या बरोबर आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा पोवाडा मानणारच आहे बरोबर नंतर काय सांगायचं मला हे सांगायचंय की पहिली माता म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब बरोबर आहे दुसरी माता म्हणजेच माता सावित्री बरोबर आणि तिसरी माता म्हणजे माझी माता माता रमाई या 3 महामातांना मी मानाचा मुद्रा करत आहे म्हणून धन्य जिजाऊ माता धन्य सावित्री माता धन्य रमाई माता शिवाची क्रांती दाता ज्ञानाची मुक्ती दाता जीवन म्हणून हा माना चालू राष्ट्रमाता शिवाजी राजांचं चरित्र आमच्यासारखं
समोर का गावं त्याचं कारण काय की शिवाजी राजांच्या जन्मापूर्वी अनेकांनी आपली मंदिर पाडली देवासमोर काही आपल्या किंवा अनेक काही वेगवेगळे प्रकार केले पण मला इतिहासात असं दाखवा या ठिकाणी माझे मुस्लिम बांधव भरपूर आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी राजांच्या फौजेमध्ये मराठा बांधव अठरा पगड जाती धर्माची माणसं होती त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी राजांच्या फौजेमध्ये 350 पठाणांची फौज होती आणि ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या किल्ल्यावर हिंदू धर्मासाठी मंदिरं बांधली त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या किल्ल्यावर मस्जिद बांधण्याचं सुद्धा काम केलं आणि मस्जिद बांधून देणारा जगात इतिहासात फक्त एकच राजा आहे तो म्हणजे राजा शिवछत्रपती शिवाजी राजांची लढाई कुठल्या जाती किंवा धर्माच्या विरोधात नव्हती केला एक राजकीय लढाई म्हणून त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी राजांना घडवलं Watch this.
Yeah.
أشهد أن لا إله إلا الله. وندم كلامك. ها.